सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डातील एका व्यापाऱ्यास चाकूचा धाक दाखवून तब्बल 10,89,000 रुपयांची रक्कम लुटणाऱ्या चौघांच्या टोळीस पोलिसांनी अवघ्या 1.5 तासात जेरबंद केले. चोर पोलिसांच्या थराराची घटना शनिवारी रात्री 10:00 सुमारास घडली. या प्रकरणी सांगलीचे शहर उपअधीक्षक अजित टिके यांच्या पथकाने लुटारूंच्या टोळीचा म्होरक्या गजानन पंडित इसरडे वय 28 राहणार टिम्बर एरिया भीमनगर याच्यासह कृष्णा कुटनाप्पा कांबळे वय 20 दसरा चौक सांगली निलेश प्रकाश आडे राहणार मुक्काम पोस्ट आसोला तालुका मानोरा जिल्हा वाशिम आणि राकेश शामराव कांबळे वय 26 राहणार टिम्बर एरिया स्वस्तिक काट्याशेजारी सांगली या चौघांना मार्केट यार्ड परिसरात सापळा रचून अटक केली. या प्रकरणी आनंद कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. इसरडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. मोकांतर्गत 7 वर्षांचा कारावास भोगून 2017 साली तो बाहेर आला आहे. 3 साथीदारांना सोबत घेऊन त्यांनी शनिवारी रात्री मार्केट यार्ड परिसरातील व्यापारी आनंद कुलकर्णी यांना गळ्याला चाकू लावला आणि त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील 10,89,000 रुपयांची रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेत पोबारा केला. पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी तातडीने मार्केट यार्ड परिसरात नाकाबंदी केली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर लुटारू याच परिसरातील एका इमारतीत लपल्याचे लक्षात आले. लुटारू लपवून बसलेल्या इमारतीच्या सभोवती पोलिसांनी घेराव घातला. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद केले. उपअधीक्षक टिके यांनी इमारतीच्या छतावर जाऊन टोळीच्या म्होरक्याला जेरबंद केले. काल संध्याकाळी 8:30 वाजताच्या दरम्यान विश्रामबाग पोस्टीच्या हद्दीमध्ये वसंत मार्केट यार्ड या ठिकाणी फिर्यादीकडून जवळपास 11,00,000 रुपये रॉबरी झाल्याची आम्हाला माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः पी आय तनपुरे स्टाफ स्पॉटवर रवाना झालो. रवाना झाल्यानंतर तिथली सगळी पाहणी केली, आजूबाजूच्या परिस्थितीची चेकिंग केली. तो सगळा परिसर पडताळत असताना एका संशयित इमारतीमध्ये 3 इसम आम्हाला संशयितरित्या आढळून आले. अधिक चौकशी केली, झडती घेतली तर त्यांच्याकडे रॉबरीची सगळी रक्कम मिळून आली. त्या 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. घेतल्यानंतर त्यांच्याकडून चौथा जो त्यांचा साथीदार होता तो देखील अटक करण्यात आलेला आहे. तर सदर गुन्ह्यामध्ये सर्व रक्कम 4 आरोपी सध्या ताब्यामध्ये आहेत. तपास स्वतः पी आय तनपुरे करत आहेत.